अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। काँग्रेस पक्षाच्या आजच्या या बैठकीमध्ये आरोप प्रत्यारोप या बरोबरच स्थानिक नेत्यांच्या आपापसातील पुरघोड्या चव्हाट्यावर आल्या आहेत। या बैठकीला काँग्रेस पक्षाचे माजी नगर अध्यक्ष पारस ललवाणी हे अनुपस्थित असल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे। पक्षाचा भरपूर काम केला, इच्छुक नाही मी, पण अशा लोकांना तुम्ही तिकीट द्या त्याचे तिकीट टिकून राहतील आणि टिकायला पाहिजे। हे दलाल सारखे लोक आपल्याला नको, याचा विचार तुम्ही मी जिल्हा प्रमुखत्वाच्या मनोवर माहीत असलेले आहे। मी मुलादादाच्या टायमाला भरपूर सभा घेतली, की त्या मी तर सांगितलं का तुम्हाला, मी जिल्हा प्रवक्ता सरकारला विचारून घ्या, अशा लोकांना तुम्ही तिकीट द्या त्याचे टिकून राहतील काय, नाही तर पैशाच्या मागे वरती काम निर्णयात आलेला आहे। आता या याचा विचार करण्यासाठी आपल्याला 20-25 वर्ष मागे जावं लागेल। यांच्यापैकी अजून कोणी इच्छुक असेल ते तुम्ही ठरवा, परंतु जर काँग्रेसला अध्यक्षपदी जे मिळालं नाही ते एकही जिल्हा परिषद सदस्य आज काँग्रेसचा नाही। एवढ्या महत्वाच्या मिटिंगला प्रदेशाचे त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा परिषद जे नेहमी गाजत आलेले आहेत, गटनेते राहिलेले आहेत, ते आमचे प्रभाकर अप्पा आणि भुसावळची तोफ आणि अल्पसंख्याकांचे जिल्हाध्यक्ष कुंवरभाई शेरभाई सगळेच आमचे नेते आहेत, शंकर कौकार्याध्यक्ष आहेत, सगळेच लोक ते प्रामुख्याने दोन गोष्टींचं आपलं ठरलेलं होतं। एक म्हणजे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती काय, म्हणजे टोपर परिस्थिती, म्हणजे आर्थिक नाही, कुणाची व्हॅलिडिटी बाकी का, आत्ता तो प्रश्न निर्माण झाला त्यातून आपण काही शिकवली पण करतोय। दुसरी गोष्ट अशी की ठीक आहे आजच्या पेपरला पण काही स्टेटमेंट आलेले आहे, ह्या गोष्टी ठीक आहे, नंतर आघाडी गेलीच पाहिजे का, समजा नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा नाही दिला तर काय पाऊल उचलायचं, आलं लक्षात, हे पण तेवढंच महत्वाचं आहे दादा, कारण शेवटी काँग्रेसही काँग्रेस आहे, ती लोक याहीपेक्षा पंचाचं अस्तित्व हे जास्त महत्वाचं आहे असं। जोपर्यंत आम्ही दादा काही लोकांना वाईट वाटतं की ती बाई म्हणते काँग्रेसचाच नगराध्यक्ष होईल असेच पेपरमध्ये ते म्हणतात, तर कारण मी काँग्रेसची ना, मग मी का असं म्हणू राष्ट्रवादीचं होईल, भाजपचं होईल, सेनेचं होईल असं म्हणू का, मग मी काँग्रेसची तर काँग्रेसला नगराध्यक्ष नाही। त्यामुळे दादा इथे असं शीतयुद्ध चालू आहे, भाजप बाजूलाच राहिलं, खरं शीतयुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू झालं, कधी कधी मला वाटतं की आपण कुणाशी मांडतोय, श्रेष्ठ आहे अनुभवाने पण श्रेष्ठ आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे, मला तरी वाटतं डिसिप्लिनची गरज आहे, एक मोठी डिसिप्लिन आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे, आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की कृपया ह्या काळामध्ये सर्वांनी तोंडात सांगत आणि डोक्यावरती बर्फ ठेवायचं असतो, किती अफवा आल्या तर त्या अफवांच्या मागे लागायचं नसतं, काही ना ए बी फॉर्मची अफवा काल उठली होती, परंतु त्या ए बी फॉर्मची अफवा उठल्यानंतर आम्ही मध्ये दादांना विचारलं, सगळ्यांना विचारलं की आपण पहिल्या साहेब उपयोग होते ताया विरोधक असाही प्रयत्न करतात की आपल्याला पोलिसांच्या याच्यामध्ये अडकवतात आणि
पक्ष प्रतिनिधी म्हणून उमेदवार देतो, जरी विधानसभेला उभी राहिली डीजी दादा तरी सुद्धा पक्ष प्रचार 12 मावळ्याने घेऊन फिरत होती। शेजूरीमध्ये 8000 लोक होते, नाचनखेड्यामध्ये 6000 होते, हत्तीपूरमध्ये 4000 होते, 1 रुपया खर्च करत नव्हती लोक जमा करायला। तेव्हाच मला लोकांनी सांगितलं ताई ह्यावेळी माफ कर, पुढच्या वेळी विचार करू, पण ह्यावेळी तू म्हणजे तसा निर्णय आम्ही घेऊ। म्हणजे विचार करा की काय असतं पक्ष देतो असं जर तुम्ही पैसा पैसा करत राहिले तर याचा परिणाम असा होणार आहे की फक्त भांडवल राज्य करतील आणि तुम्ही चपराक असत तुमच्या पिढ्या काम करतील। त्याची सुरुवात या ज्योत्सना विस्मृतीने केली। माझ्या घरातल्या 2 बाकरी व्हायच्या, ते खाऊन 12 पावले प्रवासाला निघायचे। म्हणून म्हणते पैशाला घाबरू नका, तुमच्यासाठी पहिली झोळी करून नगरपालिकेच्या रचनेसाठी नगरपालिकेच्या प्रचारासाठी झोळी करून प्रत्येक मोहल्ल्यातून म्हणाल 1 रुपया द्या, 1 वोट द्या, 1 रुपया द्या। कालचा मोर्चा पाहिला तुम्ही शेतकऱ्यांचा, 50,000 लोक चालत होते पायी, खिचडी करत होते रस्त्यावर, त्यांच्यामध्ये 3 महिने मी काम केलं सुकाणू होते दादाला चांगलं माहिती आहे। पूर्ण महाराष्ट्र फिरली, यावेळी फक्त कॉम्रेड बाजूला झालं म्हणून आम्ही बाजूला राहिलो। माहिती प्रत्येक जेवणाच्या पिठलं आणि ज्वारीची लाल ज्वारीची भाकर आम्ही खायचो। हे आपण आणलं ना दादा, तर पुढे पुढे तुम्हाला लोक पैशासाठी पुन्हा पुन्हा तुमचा अपमान, तुम्हाला कळत नाही जो माणूस जे कुणी कुणी असेल जो तुम्हाला आधी पैसा विचारतो, एक प्रकारे तुमचा अपमान करतो, तुम्हाला दाखवतो तुझ्याजवळ काही नाही खाली बस। अरे काय लोकशाही का भांडवलशाहीला जन्माला घालू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे, नाहीतर तुमच्या लेकरबाळा तुम्हाला माफ करणार नाही। मंदिरची साथ मैंने मैं भी अभी नगर अध्यक्ष का इलेक्शन लड़ा, तो इलेक्शन लड़ने के पहले सबसे पहले जान फॉर्म भरने से स्टार्ट है दादा। फॉर्म भरने के लिए
जो उसमें दिया गया उसमें पहले फॉर्म ही मैंने आखिरी दिन में यावल में फॉर्म भरा ऑनलाइन, इसलिए पहले कार्यकर्ता ने अपने फॉर्म दूसरा वैलिडिटी ये अगर नहीं रहा तो हम जंग लड़ेंगे कैसे, टिकट दे तो पहले ये मजबूत करो और उसके बाद जो अभी आप लोगों का हमने सब सुनने के बाद बस इसके विचार करके आगाड़ी करना नहीं करना और जो अपने लिए योग्य होगा वही हम लोग फैसला करेंगे और उसके लिए एक मीटिंग तो हो चुकी, अगली मीटिंग अभी जो होंगी तो आप लोग करेंगे फॉर्म अपडेट होगा, फॉर्म ही नहीं रहेंगे तो हम प्रदेश में देंगे क्या, ठीक है होगा नहीं, पिछले छः महीने में भी यही था कि वैलिडिटी रहे तो फॉर्म लिया जाए ना। और एक मैं आपको थोड़ा ज़्यादा सूचना देना चाहता कि नगर अध्यक्ष का फॉर्म भी अगर भरेंगे तो दो फॉर्म भरो उसके अंदर, एक पहला जैसा यहाँ जो घोड़े बाजार चल रहा है उसके लिए अपने को हमने भुसावल में ऐसा किया था कि भाई मुनव्वर खान ने फॉर्म भरा, अगर मुनव्वर खान भाग गया या उसका विड्रॉल ख़राब हो गया तो उसी के अंदर कॉलम रहता है कि दूसरा उम्मीदवार हमारा ये इसको माना जाए, उसमें जो घोड़े बाजार होगा तो वो नगर सेवक में ऐसा भर के रखो जो सेकेंड नंबर का उम्मीदवार रहेगा उसका ए पी फॉर्म माना जाए, ये बातें आपने ध्यान रखना क्योंकि होता ही है इलेक्शन में तो ये भाई प्रदेश महिला नेते आमच्या अभिनय दुष्काताई अल्पसंख्यक समाजचे नेते मनोहर भाई जमील भाई पत्रकार बंधू अश्वथ भाई शंकरराव सर्व गोपाळ भाऊ सर्व कोल्हापूरचे कार्यकर्ते बंधू मी आतापर्यंत बऱ्याच कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकलं, ते स्थानिक जे प्रमुख लोक आहेत त्यांचंही मनोगत ऐकलं, आजची मीटिंग तेवढ्यासाठीच आम्ही इथं बोलवली होती, वेगवेगळ्या पद्धतीने जे काही पेपरमध्ये येते गावामध्ये चर्चा होते, निवडणुकीचा माहोल सुरू झाल्यानंतर ह्या गोष्टी होतात, कार्यकर्त्यांनी विचलित व्हायचं नसतं आणि आम्हाला मान्य काहींनी जे सांगितलं इतरांनी सांगितलं आमचा कार्यकर्ता पाठकाय रस्त्यातला पण तो आमच्यासाठी महत्त्वाचा, म्हणजे मला साहेब एक शेर आहे अमीर की जन्नत को क्या करूं मेरी शाने फकीरी सलामत, ये हमारी फकीरी है इसमें हमारी शान, आम्हाला या गावातून किंवा या जिल्ह्यातून भांडवलदारांना कुठेही उत्तेजित करायचं नाही, आमचे निर्णय होतील, काँग्रेस म्हणजे चळवळ आहे, गोरगरिबांची चळवळ आहे, चरख्याची चळवळ आहे, त्यामुळे इथं कोणीतरी एखादा येईल आणि तो सांगेल त्या पद्धतीने काही निर्णय होतील असं अजिबात नाही, आत्तापर्यंत आता प्रेसवाले बसले असतील आतापर्यंत अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची आघाडी या ठिकाणी झालेली नाही आहे, आघाडीची चर्चा सुरू, मग जशी आघाडीची चर्चा करतो आहे आम्ही तशी आमच्या कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करतो की काय केलं पाहिजे, या ठिकाणी जर जातीवादी शक्ती आम्हाला गाळायच्या असतील त्यासाठी जर ते म्हणत असतील राष्ट्रवादीवाले मिलाव हात चलो साथ आमची तयारी, पण हे सगळं करताना राष्ट्रवादीची ती नेहमीची नीती आहे, ती नीती वापरून ते जर कामं करत असतील तर त्या आम्हालाही सावध राहावं लागेल, कारण की एक राज्य गुजरातचं या राष्ट्रवादीच्या चुकीच्या निर्णयामुळे आमच्या हातातून गेलं आहे, 72 जागी उमेदवार उभे केलं ते पवार साहेबांनी, आता वेळ नाही खरं म्हणजे ती बोलण्याची 72 ठिकाणी हे मी तर माझ्या भाषणात ओपन सांगतो की साप म्हणून ढाकला आणि राष्ट्रवादीवाला म्हणून आपला बहिणाबाईची होय ना, असं आहे म्हणजे सगळे आपली म्हणजे परवापर्यंत त्यांचे नगराध्यक्षाचे नाव जे आहे ते सुद्धा आमचं चोरून गेलं आहे, अजून चोऱ्या माऱ्या त्यांच्या सुरूच आहेत, परंतु हे सगळं देखील असताना देखील आम्हाला इथं जातीवादी शक्ती कमवणार पुढचं जे काही कमी करायचे असतील तर एक विचार होऊ शकतो, आज राज्य पातळीवर आघाडीची शक्यता निर्माण झालेली आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष देखील त्याला सकारात्मक आहेत, राष्ट्रवादी सकारात्मक आहे, आघाडी नसल्यामुळे जे काही दुष्परिणाम या 3-4 वर्षामध्ये माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला भोगावं लागले, गरिबांना भोगावं लागले, अल्पसंख्यकांना या युती शासनाचा जो काही त्रास होते तो त्रास पाहता आम्हाला थोडंसं जुळून घ्यावं लागतं कधी कधी, पण त्याच पद्धतीने जर वरून असा निर्णय झाला काही जुळवण्याचा तरी देखील आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी न्याय करू की संख्याबळ हे आपलं चांगलं राहील, आणि आम्ही जे काही पाहतो आहे या गावामध्ये सर्वसामान्य माणूस जो आहे अल्पसंख्यक समाज जो आहे तो सगळा काँग्रेससोबत आहे, त्यामुळे या शहरातून गेल्या वेळेस देखील या निवडणूक सुकुटीच्या मागच्या निवडणुकीमध्ये
भाजप उमेदवारापेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराला जास्त या जामनेर शहरातून मतं मिळालेली आहेत हा इतिहास आहे. म्हणजे काँग्रेसची टक्केवारी या गावात चांगल्या पद्धतीने आहे. त्याच पद्धतीचा न्याय तिकीट वाटप करताना, जागा वाटप करताना कसा येऊ, कसा होईल, काँग्रेसच्या पदरात जास्तीत जास्त जागा कशा पडतील, नगराध्यक्षपद आमच्या पदरात कसं पडेल, कारण की सक्षम उमेदवार आमच्याकडे देखील नगराध्यक्षपदासाठी आहे. आमचे कार्यकर्ते जे आहेत ते सोडून आम्ही इतरांवर का प्रेम करावं, आमच्या कार्यकर्त्यांवर आम्ही प्रेम करू, हे नेत्यांना देखील आम्ही ठासून सांगू. आम्ही जे काही अहवाल देऊ त्याच्यामध्ये आम्ही संपूर्णपणे आपली बाजू मांडणार आहोत, पण तरी देखील वरती जे काही होतं ते मान्य करावं लागतं. त्या पद्धतीने आम्ही ते मान्य करून या नगरपालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. तुमच्यावर अन्याय होणार नाही याची एक तुम्हाला खात्री देऊन शंकरराव, अन्याय कोणावरही होणार नाही अशा पद्धती. मात्र एक जागा आहे ती इच्छुक आहेत, त्या ठिकाणी दोन लोकांना कुठेतरी शांत राहावं लागेल, पण येणारा काळ आपला आहे. आज तुम्ही नगर सेवक होऊ शकले नाही त्या वार्डात, त्या वार्डातून तुम्हाला ऑलरेडी मॅसेज केलं मी. पुढे सत्ता आपली येणार आहे, कमिट्या समित्यांमध्ये तुमचा विचार होईल. एका वार्डातून किती उमेदवार ज्या ठिकाणी इच्छुक आहेत त्या ठिकाणी दोन लोकांवर अन्याय होणार आहे, परंतु तो अन्याय करत असताना देखील त्यांचा पुढे कुठेतरी भविष्यात चांगल्या प्रकारे विचार होईल याची सुद्धा आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. आणि आज ज्या खिळीमिळीच्या वातावरणामध्ये तुम्ही मीटिंग पार पाडली, तुमच्या भावना आम्हाला सांगितल्या, या भावना वरपर्यंत कशा पोचतील, सुव्यवस्थित कशा पोचतील याची आम्ही दक्षता घेऊन या शहरातून काँग्रेसला ताकद देण्याचा आम्ही प्रयत्न करू. गतकाळात काँग्रेसचं जे काही वैभव या शहरात होतं तेच वैभव पुन्हा कसं येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू, असे तुम्हाला शब्द म्हणून बोलणं संपवतो. धन्यवाद. उपस्थित सर्व आपले इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित व्यासपीठ इथं आमच्या सच्चे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या विनंतीला मान देऊन आज रोजी आपले प्रदेश सचिव डीजी भाऊसाहेब आणि ज्यांनी सतत जिल्हा परिषद जळगावमध्ये विरोधात असूनसुद्धा जिल्हा परिषदमध्ये आपला ठसा उमटवला, जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचा आवाज नेहमी बुलंद केला असे आपले प्रभाकर आप्पा, ज्यांनी भुसावळ नगरपालिकेत नेतृत्व केलं असे मुनवर खान आणि शेख साहेब, त्यानंतर आपल्या ताई शंकर भाऊ आणि अष्टभ भाई आणि उपस्थित आपले सर्व इच्छुक कार्यकर्ते, खास करून आपल्याला आज आपल्या या कार्य मीटिंगसाठी वरतून आलेली मंडळी त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. कार्यकर्त्यांच्या मनात काय आघाडीविषयी जे काही चर्चा सुरू आहे त्याविषयी कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी सुसंवाद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ज्या भावना या ठिकाणी प्रकट केलेल्या आहेत, आता म्हणजे मी या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आहे, तर फक्त आक्रमक त्यांच्या या भावना होत्या राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये, तर मग आपण पुढे याबद्दल कसा निर्णय घेणार? राष्ट्रवादीशी बोलताना आम्ही ठासून आमच्या पदरात जर काही चांगली फिगर पडणार असेल, योग्य ते आमच्या पारड्यामध्ये झुकतं माप ते देणार असतील, तर निश्चित आम्ही आघाडीचा विचार करू. मात्र ते जर मोठ्या वाटा घेऊन कुठेतरी आम्हाला कुचमना करत असतील तर अजिबात आम्ही ऐकून घेणार नाही. नगराध्यक्षपद हे मागच्या वेळेलाही काँग्रेसच्या ताब्यात होतं आणि आता ह्या वेळेलाही काँग्रेसच्याच ताब्यात राहील का? निश्चितपणे नगराध्यक्षपद हे काँग्रेसच्याच ताब्यात हवं असं कार्यकर्त्यांचंही मत आहे आणि आमचं सगळ्यांचं देखील मत आहे. याला कारण असं आहे की प्रमुख पदं जी असतात तालुक्यात, एक विधानसभा आमदार पद असतं, दुसरं एक नगराध्यक्षपद असतं, त्यामुळे दोघं पदं हे दोघं पक्षांनी वाटून घेतली तर सामान न्याय होईल. त्या पद्धतीने आम्हाला नगराध्यक्षपद हे काँग्रेसला द्यावं असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. आणि प्रत्येक वार्डामध्ये आमच्याकडे उमेदवार आज उपलब्ध आहे, म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये दोन 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 तीन तीन चार असे नावं आलेले आहे आणि सक्षम असे कार्यकर्ते की जे लोकांमध्ये नेहमी त्यांच्या कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, संजय गांधीचे कामं असतील किंवा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे जे कामं असतील त्यामध्ये घरोघरी जाणारे कार्यकर्ते असे या ठिकाणी दिसले. जवळजवळ 10 नगरसेवक हे काँग्रेसचे होते, 4 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, तर त्याकरता काँग्रेसची जी बाजू आहे ती ही ह्या शहरासाठी भक्कमच आहे. शहरामध्ये आमचे
ताई आहे विस्फुरे ताई त्यांनी आमची आमदारकी लढवलेली आहे आणि नेहमी त्या शहरामध्ये राहिलेले आहे. शहराचं प्रत्येक वार्ड प्रत्येक गल्ली त्यांच्या तोंडीपाठ आहे आणि आमची शंकर पहिलवान त्यांच्या सोबत आहे. हे दोघंही सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आमच्याकडे नेतेही आहे ना कार्यकर्तेही. हे आमचे प्रदेशचे महासचिव आहे डी जी पाटील साहेब यांनी जे व्यक्त केलेले आहे की बी फामे यांच्याकडे आहे अजून उपलब्ध झाले नाही तर त्यांच्याकडे येतील कसे. ॲक्च्युअली हे सर्व या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू झाली की त्यांनी सांगितलं की या अफवा चालतात. या अफवाचा एक प्रकार असेल. धन्यवाद साहेब. अल्पसंख्यक के बारे में मैं ये बोलना चाहता हूँ कि कांग्रेस के राज में 65 मुस्लिम आमदार खासदार थे और अल्पसंख्यक की मैं बताना चाहता हूँ कि कांग्रेस ने आज 65 खासदार दिया था, आज बीजेपी के राज में सिर्फ 13 खासदार रह गए. तो कांग्रेस ने मुस्लिमों को बहुत दिया और जामनेर ने भी बहुत दिया. पिछले टाइम 5 नगर सेवक मुस्लिम थे और वो भी कांग्रेस के थे. इसलिए कांग्रेस के साथ पूरे मुस्लिम आज कांग्रेस के साथ ज़्यादा ताकत से है और जिस वार्ड में हम मुस्लिम सभा उम्मीदवार देंगे वो पक्का जीतेंगे, ये मेरी गॅरंटी है. तर या ठिकाणी आत्ताच काँग्रेस पक्षाची ही बैठक संपन्न झालेली आहे. या ठिकाणी त्यांनी उमेदवारांच्या ज्या काही व्यथा आहेत, कार्यकर्त्यांना जे काही सांगायचं आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि वरिष्ठ पातळीवरती ते आघाडीसाठी प्रयत्न करणार आहेत. जर का आघाडी नाही झाली तर ते स्वबळावर देखील लढणार अशी त्यांची तयारी आहे. कॅमेरामॅन एजाज खानसह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.